संपाचं सावटही होतं आणि त्यामुळे तो पोचतो आहे. पाडव्याच्या आधी पोचायला पाहिजे होतं हे खरं आहे, परंतु तो 100% 1,58,00,000 लोकांच्या घरी पोचेल. त्यांच्या विचाराला आणि त्यांना जे फॉलोईंग आहे ते मतांमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामधला एक चांगला राजकीय फोर्स ते तयार झाले पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा. सगळं समाजाचं गार्डन नीट ठेवण्यासाठी विड्रॉ व्हायला मी फिट बसत नाही, मला कंटाळा आला, मी निराश झालो असं म्हणायला चांगल्या माणसांना परवा नाही. अशी दोन्ही स्थिती पाहिली मुळात असं आहे की ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा ग्लास अर्धा भरलेला आहे असं म्हणणं हे सकारात्मक मानसिकतेचं लक्षण आहे आणि मी त्या मानसिकतेमध्ये असतो. आणि त्यामुळे एक मोठा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केला, जो दिवाळीलाही संकल्प केला तो यशस्वी केला. त्याही वेळेला अशाच काहूर उठलं होतं की पोचणार की नाही, पोचणार की नाही, पोचणार की नाही, पोचणार की नाही, शेवटी पोचला. आता थोडं संपाचं सावटही होतं आणि त्यामुळे तो पोचतो आहे. पाडव्याच्या आधी पोचायला पाहिजे होतं हे खरं आहे, परंतु तो 100% 1,58,00,000 लोकांच्या घरी पोचेल. आंबेडकर जयंतीला तर कुठलीच अडचण येईल असं मला वाटत. दादा, राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा होतोय, कसं बघता? कारण दसरा मेळावा होतो, कारण आज पुन्हा पाडवा मेळावा होतोय, मोठी जय्यत तयारी मनसेकडून केली गेली. त्यांनी हिंदुत्व म्हणजे नेमकं काय किंवा मी हिंदुत्वाच्या दिशेने वळलोय म्हणजे नेमकं काय होत आहे समजावून सांगावं असंही म्हणतो. ठीक आहे, राजसाहेबांच्या दरवर्षीच्या पाडव्याच्या सभेकडे सगळेजण उत्सुकतेने पाहत असतात. मी त्यांना एका बाजूने मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विचाराला आणि त्यांना जे फॉलोईंग आहे ते मतांमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामधला एक चांगला राजकीय फोर्स ते तयार झाले पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा. राज ठाकरे काल म्हणाले की आजचं जे काही राजकारण चाललंय त्या राजकारणामध्ये मी फिट बसत नाही आहे. असं वाटत असताना सुद्धा जो चांगला माणूस आहे त्याला आता नजीकच्या काळामध्ये सगळं समाजाचं गार्डन नीट ठेवण्यासाठी विड्रॉ व्हायला मी फिट बसत नाही, मला कंटाळा आला, मी निराश झालो असं म्हणायला चांगल्या माणसांना परवा. पाटील आता सातत्याने म्हणायला लागले का हे लवकरच पडणार आहे, सरकार बेकायदेशीर आहे, ते तुमचे जवळचे मित्र असे देखील ते सातत्याने म्हणत असतात. कशा पद्धतीने बघता आता जयंतराव पाटील विरोधी पक्षाने असं म्हणायचंच असतं आणि त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय या विषयात पणी करण्याचं कारण नाही. मी नेहमी ही पथ्य पाळतो, सरकार विचार काय करत. दादा, अनेक भाजप नेते नवीन वर्षाचा संकल्प करत आहेत, आमदार किती येतील, खासदार किती येतील, दादांचा असं काही भाजपसाठी पक्षासाठी काही संकल्प केला दादांनी? भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळून येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये बहुमताला आवश्यक असणारं यशाला आवश्यक असणारं यश मिळावं अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. भारतीय जनता पार्टी जरी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेमध्ये सगळ्या जागांवर प्रयत्न करत असतील तरी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाचा शिवसेनेलाही उपयोग होणार. राज ठाकरेंचे फ्लेक्स लागलेत मुंबईमध्ये, भावी मुख्यमंत्री.